हेलो फ्रेंड्स, मी शरण्या। आज आम्ही अलिबाग बीचला चाललेलो आहे। तर जाता जाता या अलिबाग बीचपर्यंत जायचा मी पूर्ण व्हिडिओ करणार आहे। आता मी इथे थांबलो आहो लोणाळ्यामध्ये ड्यूक्स नोसच्या तिथे विश्रांतीसाठी पेरू खायला। खूप सुंदर पेरू आहे, गोड गोड आहे, एकदम छान लागत आहेत। तर चला पुढच्या प्रवासाकडे निघूया। ड्यूक्स नोक्स हे नागफणी कुरवंडे घाट उंबरखिंड इथे बघा आहे आमच्या एक्झॅक्टली मागे अंगठ्यासारखा भाग किंवा हाताच्या मुठीसारखा भाग जो वरती आला आहे त्यालाच ड्यूक्स नोक्स असं म्हणतात। तिथे बरेचसे ट्रेकर्स येतात ट्रेकिंग करण्यासाठी आणि इथे भरपूर वाट आहे जिथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता। अलिबागला पोहोचल्यानंतर आपल्याला या कमानीतनं आत जावं लागतं आणि अगदी समोर अथांग समुद्र असतो। तर ही इथे आपल्याला गाड्या बाहेर पार्क करायला लागतात। आहोटीची वेळ असल्यामुळे समुद्राचं पाणी पूर्णपणे आत गिरलं आहे आणि मग सगळे वॉटर स्पोर्ट्ससाठी ज्या गाड्या असतात ती सगळी साधनं बाहेर आहे। आता हा पूर्ण क्राउडेड एरिया झाला आहे। कोरोनाचा थोडासा पीक कमी झाला होता त्यावेळीच हा सगळा समुद्रकिनारा आहे। लोकांची गर्दी तशी कमी आहे पण आहे बऱ्यापैकी लोक आहेत आणि हे वॉटर स्पोर्ट्सच्या गाड्या असतील किंवा खेळ असतील तर खूप मजेशीर होते सगळे। शरण्याने आणि सपनाने इतका सुंदर किल्ला बनवला बघू शकता तुम्ही। नवी पण आता किल्ला बनवल्यामध्ये आमचं मेन आर्किटेक्ट आणि हा किल्ला बनत असतानाच आमच्या कूने त्याला सुरुंग दिलेला आहे खालून आणि हा किल्ला एका बाजूने त्याची तटबंदी तोडून टाकलेली आहे। ही बघा हीच ती कू, इथून खड्डा पण खोदला तिने आणि किल्ला तोडून टाकला खालून रस्ता केला किल्ल्यात घुसायला। हे बघा एक किल्ल्याचं महाद्वार आहे, सोर दरवाजा आहे, आमच्या तोफगोळे पण म्हणतात। किल्ला करून आम्ही धमाल मस्ती केलेली आहे, तुम्ही पण अनुभव घ्या किल्ला करण्याचा फॅमिलीसोबत, खूप मजा येईल आणि खूप रिलॅक्स वाटेल। अलिबाग बीचवरती आम्ही खूप मजा करतोय आणि आम्ही किल्ला बनवला आहे। काय काय बनवलं तू? आणि बाजूला काय विहीर आहे? विहिरीला पाणी आलं का? इथे अलिबाग बीचच्या बाहेर आल्यावरती किनाऱ्याला सगळे खाऊची दुकान आहे। तिथे आपल्याला भेळपुरी, त्यानंतर आईस्क्रीम पासून सगळं मिळतं। तर इथे व्हेज नॉन व्हेजची सुद्धा सोय आहे।
आता समुद्रावरती बऱ्याच वेळ खेळून झाल्यानंतर आता आम्ही नागावला जाणार आहोत, कारण आमचा मुक्काम आम्ही नागावला करायचं ठरवल्यामुळे आता या संध्याकाळला आणि या सुंदर समुद्राला बाय बाय करून आपण नागावच्या प्रवासाला निघूयात. रात्रीच्या राहण्यासाठी आम्ही नागाव बीचला आलेलो आहोत आणि इथे खूप थंडीचं वातावरण होतं. बाहेर शेकोटी पेटवली होती इथल्या गावकऱ्यांनी आणि मग त्या शेकोटीचा आनंद घ्यायला आम्ही उभं राहिलो होतो. खूप मजा येते नागावच्या बीचच्या कडेला, भरपूर राहण्यासाठी छान छान ठिकाणं आहेत, तुम्ही छान घरं मिळतील, मस्त हॉटेल्स आहे, त्याच्या बाहेर खूप छान परिसर आहे, तुम्हाला हवी तितकी धमाल मस्ती करता येईल. म्हणजे फॅमिलीला एक कम्प्लीट चांगला टाईम घालवण्यासाठी खूप छान अशी जागा आहे. इथे कुहू, शरू आणि तिचे पप्पा मजा करतायत, छान आईस्क्रीम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि मस्त दुकानं आहेत. रात्रीच्या वेळेला मजा येते आईस्क्रीम खायला आणि इथे आम्ही तीही आहोत माय लेकी. सो धमाल मस्ती चालली आहे. इथे रूम आहेत, ह्या रूमची सोय खूप छान आहे. इथे टी व्ही आहे, सिलिंग बघू शकता किती छान आहे. सर राहायला पण खूप छान रूम आहे, 2000 आरामात मिळून जातात, 1.5 ते 2000. सो किती गर्दी त्याच्यावर पण रेट्स फ्लक्च्युएट होत असतात. आता आपण इथे पहाटेच्या वेळी आलो आहोत, म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेची वेळ आहे. नमस्कार मित्रांनो, मी शरण्य आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज आम्ही नागाव बीचच्या समुद्र किनारी आलेलो आहोत आणि सकाळी सकाळी खास आम्ही सूर्योदय बघायला लवकर उठून इथे आलेलो आहोत आणि खूप प्रसन्न वाटते. इथे लवकर आला तुम्ही, इथे जर नागावला आला तर राहिलात तर सकाळी तुम्ही उठून जर बघितलं तर खूप प्रसन्न वाटतं. क्राऊडही नसतो, आपण एकटे असतो आणि इथे तुम्ही असं बघू शकता छान समुद्रकिनारी उभं राहता येतं, तुम्हाला फोटो शूटिंग पण करता येते आणि खूप रम्य सकाळ असते ही, त्यामुळे खूप छान वाटतं. तरी जर तुम्ही नागाव बीचला आला तर सकाळी लवकर उठून या आणि सूर्योदय बघण्याचा आनंद घ्या. इथे आम्ही घोडागाडीची रपेट करतो आणि घोडागाडीची रपेट करणं हा एकदम सुखद अनुभव आहे. 100 रुपये पर पर्सन त्यांनी घेतलेला, हा मुलांसाठी 50 रुपये या हिशोबानं. तर अशी धमाल मजा समुद्रकिनारी असं घोडागाडीत फिरणं एक असा छान अनुभव आहे. समुद्रकिनारी काढलेले फोटो, त्यांच्या आठवणी आपल्या मनामध्ये कायमच्या कोरल्या जातात आणि खरंच अशा ठिकाणी जाणं, फोन नीट कॅरी करणं, फोनला प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करणं, म्हणजे आपल्याला अशा फोटोंचा मन मुराद आनंद घेता येतो आणि ह्या आठवणी कायम जपता येतात. आता इथे मी तुम्हाला काही पत्ते देणार आहे, ज्या पत्त्यांचा किंवा नंबर देणार आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इथे रूम अवेलेबल आहेत की नाही हे बघू शकता आणि तुमचा प्रवास त्याच्यामुळे सुखाचा होईल. हे नागावचे पत्ते आहेत, तुम्ही व्यवस्थित हे फोटोग्राफ्स बघा, स्क्रीनशॉट काढा आणि इथे फोन करून कन्फर्म करा, म्हणजे तुम्हाला रेट्स पण व्यवस्थित भेटतील आणि तुमचे हाल पण होणार नाहीत. म्हणून त्यासाठी खास मी काही पत्ते तुमच्यासोबत शेअर करते. नक्की बघून घ्या, नक्की ट्रीप अरेंज करा, सेफ रहा, सुरक्षित रहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओंसोबत. धन्यवाद.